अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। सानपाड़ा में नागरी विकास कार्यों का शुभारंभ, ओपन जिम का हुआ उद्घाटन। सानपाड़ा प्रभाग क्रमांक 78 की नगर सेविका रूपाली भगत की पहल पर सोनखार पाम बीच पर नागरी विकास कार्यों का शुभारंभ हुआ। भाजपा नेता दशरथ भगत ने सेक्टर 16, 17, 18 में ओपन जिम और स्टैचू का उद्घाटन किया। बता दें कि मनपा जगह जगह सेल्फी पॉइंट बना रही है, ऐसा ही एक स्टैचू सानपाड़ा सेक्टर 16 में बनाया गया। महिला दिवस पर लोकार्पित इस स्टैचू के जरिए एक माँ और बच्चे के बीच प्यार को दिखाने की कोशिश की गई है। भाजपा नेता दशरथ भगत ने बताया कि नागरिकों की जरूरतों को ध्यान में रखते हुए यह विकास कार्य किया गया है। नागरिकांना ह्या ठिकाणी नागरी सुविधांच्या ज्या ज्या काय आवश्यकता आणि गरजा च्या आवश्यकता भासली त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचा आम्ही त्या ठिकाणी पूर्तता केलेला आहे। त्यांनी पाठपुरावा केला, त्यांनी सांगितलं आणि आम्ही ते केलं आणि ह्याच्यामध्ये मग ओपन जिम असेल, पदपथ असेल, रस्ते असेल, फुटपाथ असेल, ओपन जिम्स असतील। हा जो आय लव यू मॉम म्हणून जे स्टॅच्यू आहे, हे आई मुलाचं जे प्रेमाचे प्रतीक आहेत, अशा अनेक गोष्टी ह्या ठिकाणी मैदान असेल, गार्डन असतील, उद्यान असतील, ज्या नागरी सुविधांच्या ज्या आहेत म्हणजे विकासात्मक नागरी सुविधांचे जे काही विविध नागरी कामं आहेत त्यांचं या ठिकाणी उद्घाटन करत आहोत। पण ह्या नागरी सुविधा करत असताना त्याच्या पुढे जाऊन आम्ही हा एक परिवार एकत्र करतो आहे, एक कुटुंब उभा करतो आहे, जेणेकरून नागरी सुविधाचा लाभ घेत असताना आम्ही एकमेकाच्या सुखादुःखातसुद्धा देखील आलो पाहिजे। म्हणून माझा प्रभाग, माझा परिवार हा या ठिकाणी सिद्धांत जो केलेला आहे आणि हा जे खेळाचा आहे, या ठिकाणी ओपन जिम आहे, या ठिकाणी मैदानं केलेली आहेत, मग फुटबॉल आहे, क्रिकेटचे आहेत, व्हॉलीबॉलचे आहेत, बॅडमिंटनचे आहेत, त्यामागे आम्ही हा सिद्धांत सोडलेला आहे, हा एक बोधवाक्य सोडलेला आहे की मोबाईल छोडो मैदान से जोडो, मोबाईल सोडा मैदान जोडा आणि हा हेल्थ वाढ करा आम्ही चालू एक आरोग्याच्या म्हणजे खेळा, तुम्ही व्यायाम करा, मी जॉगिंग ट्रॅक असे विविध ॲक्टिव्ह उपक्रम छोटे घेतलेले आहेत की या ठिकाणी आम्ही नगरसेविका रुपाली भगत, वैजयंती भगत, निशान यांच्या सर्वांच्या सहकार्य माध्यमातून आणि विशेष म्हणजे नागरिक आम्हाला बल देतात, नागरिक पाठिंबा देतात आणि नागरिक करून घेतात। म्हणून आमचा एक सिद्धांत पुन्हा त्या ठिकाणी आहे की करणाऱ्यापेक्षा करून घेणारा मोठा आहे। नागरिक आमच्याकडून करून घेतात आणि त्याचा ते आनंद घेतात, त्याचा आम्हाला समाधान आणि आनंद मिळतो। बता दे की नगरसेविका रुपाली भगत तमाम नागरी विकास कार्यों को महत्व देती रही हैं, जिनके प्रयास से प्रभाग क्रमांक 78 में कई विकास कार्य पूरे हुए हैं। ओपन जिम के उद्घाटन पर युवा नेता निशांत भगत ने फिटनेस को स्वास्थ्य के लिए जरूरी बताते हुए नगर सेविका रूपाली भगत द्वारा किए गए कार्यों की सराहना की। नगर सेविका रूपाली भगत यांच्या माध्यमातून आज ओपन जिम्स आणि उद्यानाचं सुशोभीकरण, त्यासोबतच एक शिल्प उभारण्यात आलेले ज्याच्यामध्ये आय लव मॉम ह्या शब्दांचा वापर करून त्या ठिकाणी एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न त्या शिल्पाच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे, ज्याच्यामध्ये आई आणि मुलगा याच्यामधला जो प्रेमाचा जो भाव आहे
तो भाव दाखवण्याचा प्रयत्न आय लव मॉम या शब्दातनं प्रकट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रभाग निधीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ज्या ज्या वस्तू उभारण्यात आलेल्या आहेत त्यांचा वापर लोकांनी करावा त्याच्यासाठी आम्ही अवेअरनेस करतो आहे। तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी येणारे जाणारे जे वॉकिंगला येणारे जाणारे लोक आहेत यांच्या यांना अपेक्षित आहे की आपलं शरीर सदृढ राहावं आणि म्हणून मग ते वॉकिंग करतात, परंतु वॉकिंग करत असताना थोडंसं बॉडीला स्ट्रेच केलं पाहिजे आणि म्हणून या साहित्याचं या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आणि म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 78 आणि 77 मधले राहणाऱ्या सर्व नागरिकांनी या ओपन जिमच्या साहित्यांचा वापर करून आपला हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी, मग आपले शोल्डर्स आपले काही ठिकाणी कमजोर पडले असतील, आपले गुडघे आपले कमजोर पडले असतील, तर पोट आपला वाढलेला असेल, तर अशा प्रकारचे जे काही साहित्य लावलेले आहेत त्या साहित्यांचा वापर व्हावा म्हणून त्या पाठच्या साईडला त्या ठिकाणी त्या मशनीची माहिती आणि त्या मशनीचा वापर कसा करायचा त्यासाठीही बॅनर लावण्यात येणार आहे। आणि त्यासोबतच जसं भगतसाहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला की हा प्रभाग हा माझा परिवार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपला प्रभाग आपला परिवाराचाही लोगो त्या ठिकाणी लावून परिवार जपण्याचं काम या कामांच्या माध्यमातून आणि विविध नागरी कामांच्या माध्यमातून एकत्रित आणून त्यांच्यामध्ये एक पारिवारिक संबंध तयार झाले पाहिजे आणि एकमेकांच्या सुखादुःखात उभे राहिले पाहिजे, परंतु एकमेकांना एकत्र आणणं, कारण मुंबईमधून आलेला नागरिक काही लोक दुसऱ्या कुठल्या तरी शहरातनं आलेला नागरिक या ठिकाणी एकमेकांना ओळखत नाही, म्हणून एक परिवार उभं करण्याचं काम या ठिकाणी आमच्या प्रभागामध्ये आम्ही करत आहोत। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।